कसा नुसता कोरडा झाला होता गो बाई। हे बघ आता जरा खमकी हो। ते का म्हणून? अगं बाहेर काय झालं ते बघितलंस ना तू? तुझी सासू दिसते तेवढी साधी नाही, आतल्या गाठीची आहे। आजी तोंडाला येईल ते बोलू नकोस हा। रत्नमाला मावशी तशा नाहीये असं तुला वाटतं, पण दुसऱ्या सुनेबरोबर कशी वागली ते बघितलंस ना? अगं जरा तिच्याकडून गडबड झाली तर चोरीचा आळ घेतला तिच्यावर। घरातल्या सुनेवर असं वागतात काय ग? आजी असं काही नाहीये, तुला यातलं काही कळत नाही, कळलं? हे आजी अग मला काही कळत नाही म्हणतेस? अग तुलाच काही कळत नाही, एक नंबरची बावळ राहीस तू, काहीतरी गोंधळ घालून ठेवतेस ठेवतेस। तुला माणसांची पारख नाही, पण मला माणसांची पारख बरोबर आहे हो। तुला सांगते ही माणसं काही बरी दिसत नाही हो। अग उद्या तुझ्या हातून काही चूक झाली ना तर तुझ्यावर सुद्धा चोरीचा आळ घालतील आणि तुला घरातून हाकलून देतील। असं काही होणार नाही आजी, आणि मी तुला याबद्दलचं मत विचारलं नाही, त्यामुळे तू नको यात बोल। रत्नमाला मावशी कशी आहे ना ते मला जास्त माहिती, त्या तशा नाहीयेत। म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर हिला असं वाटतंय का की सगळं राज्य आता आपल्या हातात आलंय? आधी तर तिला कुठच्याच कामाचा काही प्रॉब्लेम नव्हता, आणि आता साखरपुडा झाल्यानंतर एक एक करून सगळ्या कामातून अंग बाहेर काढून घेते। इथलं काम करणार नाही, ऑफिसला येणार नाही। बहिणी मला असं वाटत की ही आजीच्या खांद्यावरून ना तीर मारते, असंही असूच शकत ना। म्हणजे मला काय वाटतंय की ही आजीचं नाव पुढे करून आता इथे राहील, एक काही कामाला हात लावणार नाही, नुसती चैन करेल बसून। बघा बाई बहिणी, मला त्या कावेरीची लक्षणं काही ठीक दिसत नाही, तर तुम्ही बोलून घ्या कावेरीशी एकदा। आजी काय कावेरी कावेरी कसला दूर गेला घरात, कोकू कोकू आता जीव जाईल असं वाटतंय। पण या दोराचं महत्व काय ते तरी सांग, म्हणजे मेल्यानंतर निदान कळलं तरी हवं ना की आपण कशाने मेलो इथे। मी नाही केलाय दूर। अरे थांबा, काय आग वगैरे लागलेली नाही, मी मशेरी भासते ना त्याचा धूर आहे। काय घरात कोणी मशेरी भाजत का? बाहेर गार्डन मध्ये चूल मांडून भाजायची ना। हे बरं आहे, आज मला बाहेर चूल मांडायला सांगते, उद्या सांगते झोपडी बांधून राहा। हा ठीक आहे ठीक आहे, आता सकाळी उठल्या उठल्या वाद नको आहे, चला खिडक्या उघडा खिडक्या। आजच आजीचा काहीतरी करूया। म्हणजे काय करणार तुम्ही? जस्ट वेट अँड वॉच, इतकी काय घाई लागली